गुड मॉर्निंग स्टूडेंट, देखो आज के वीडियो में हम देखेंगे मीन्स ऑफ ट्रांसपोर्ट म्हणजे वाहतुकीची साधने। हम हैं पेज नंबर 40 के ऊपर। एज मॅन्स नीड इन्क्रीज, माणसाच्या गरजा ह्या वाढत गेल्या। ही इन्व्हेंटेड न्यू मीन्स ऑफ ट्रान्सपोर्ट। अर्लियर गुड्स वर ट्रान्सपोर्टेड बाय मॅनिमल्स लाईक बुलक, एलिफंट, कॅमल, हॉर्सेस अँड डोंकी। नेक्स्ट व्हेकल्स सच एज बुलक कार्ट, हॉर्स कार्ट वर यूज। द शिप, ऑटोमोबाईल्स अँड ट्रेन्स वर इन्व्हेंटेड फॉलोड बाय एरोप्लेन्स, दस ट्रान्सपोर्ट बिकम फास्ट। माणसाच्या गरजा ह्या वाढत गेल्या। सुरुवातीला तो ओझे वाहून नेण्यासाठी प्राण्यांचा उपयोग करत असे, कोणाकोणाचा, बुलकचा, एलिफंटचा, कॅमलचा, हॉर्सचा, बैलांचा, हत्तीचा, उंटांचा आणि घोड्यांचा वापरतो, गाढवांचा वापरतो ओझे वाहून नेण्यासाठी करी। अशा प्रकारे गाढवांच्या पाठीवर असं ओझं दिलं जात होतं आणि ओझे वाहून नेण्यासाठी तो प्राण्यांचा उपयोग करत होता। मग त्याच्या गरजा अजून वाढल्या। मग त्यांनी शोध लावला कशाचा, बुलक कार्डचा, बैलगाडीचा, घोडागाडीचा। मग तो घोडागाडी आणि बैलगाडीच्या मदतीने सामान वाहू लागला। अशा प्रकारे त्याच्यानंतर अजून त्याच्या गरजा वाढल्या। अजून शोध लावला त्याने साधनांचा। मग त्यांनी शोध लावला ट्रेनचा, त्याच्यानंतर एरोप्लेनचा, शिपचा, जहाजांचा, ट्रेनचा। त्याच्यामुळे काय झालं, तो अजून शोध लावला मोटारगाडीचा, आगगाडीचा आणि जहाज असे आणि विमानाचासुद्धा शोध लावला। त्यामुळे वाहतूक ही जास्त वेगाने होऊ लागली। त्यामुळे वाहतूक ही कशी जास्त वेगाने होऊ लागली। कॅन यू टेल, आपको बताना है। कॉलम वन बिलो शो वेरियस मीन्स ऑफ ट्रान्सपोर्ट, कॉलम टू शोज वॉट दे ट्रॅव्हल ऑन, मेक द करेक्ट पेअर्स। कॉलम एकमध्ये व्हेकल्स दिले आहे वाहनं, कॉलम दोनमध्ये असे ती वाहनं कशाहून चालतात हे दिले आणि यांच्या दोघांचे जोड्या लावायचे। आता एक पेअर दिली आहे तुम्हाला ट्रेन, ट्रेन चालते ट्रेन रेल्वे ट्रॅकवर। आता इथे बैलगाडी, बैलगाडी चालते असे कच्च्या रस्त्यांवर, बैलगाडीची जोडी इथे येईल, ठीक आहे। शिप, जहाज, जहाज कुठे चालते, पाण्यावर, हे इथे पाणी आहे, जहाज येते इथे पाण्यावर। बस, बस कुठे चालते, या रस्त्यावर। एरोप्लेन कुठे चालते, हवेमध्ये। आणि ट्रकसुद्धा रोडवर चालतो, ठीक आहे। नाऊ अ डेज ट्रान्सपोर्ट फॅसिलिटी आर अव्हेलेबल इन मोस्ट विलेज अँड सिटी। स्टडी द मॅप ऑफ युअर डिस्ट्रिक्ट टू फाइंड आउट विथ ट्रान्सपोर्ट फॅसिलिटी अँड विच फेमस प्लेस आर फाउंड देअर। कम्प्लीट द ॲक्टिव्हिटी बेस्ड ऑन द मॅप गिवन ओवर लिव्ह, गिवन ओवर लिव्ह। आता बहुतेक गावात आणि शहरात वाहतुकीच्या सोयी व सुविधा आल्या आहेत ना, सगळ्याच गावांमध्ये वाहतुकीच्या सोयी आहेत। आपल्या तालुक्यात किंवा जिल्ह्यात वाहतुकीच्या कोणत्या सोयी आहेत किंवा कोणती प्रसिद्ध ठिकाणे आहे ते समजून घ्यायची आहे तुम्हाला। त्यासाठी तुमच्या जिल्ह्याचा नकाशा आपल्याला अभ्यासायचा आहे आणि नकाशावरील कृती आपल्याला करायची। इथे नकाशा दिला आहे, मेक फ्रेंड विथ मॅप, नकाशासोबत मैत्री। इथे दिला आहे नकाशा, हा दिला आहे आपल्या अमरावती डिस्ट्रिक्टचा नकाशा, ओके। इथे काय काय दिलं आहे, हा पूर्ण अमरावती जिल्ह्याचा नकाशा आहे, ठीक आहे, अमरावती डिस्ट्रिक्टचा आहे हा। उसके बाद यहाँ पे इंडेक्स आहे, इथे इंडेक्स आहे, इथे डिरेक्शन असतात, नॉर्थ, साऊथ, ईस्ट, वेस्ट, डिरेक्शन। या सिम्बॉलने हे पहा, नकाशा आपण जेव्हाही नकाशाचा अभ्यास करायचा म्हटल्यास सगळ्यात आधी महत्त्वाचा असतो इंडेक्स, कारण इंडेक्सच्याच मदतीने आपण हा नकाशा समजून घेऊ शकतो। तसं आपल्याला समजेल का, नाही, मग नकाशाच्या मदतीने आपण समजून घेतो हे आपण बघितलं आहे आधी पण। या चिन्हाने काय दाखवलं, या सिम्बॉलने फेमस अदर प्लेसेस, बाकीचे जे काही फेमस प्लेसेस आहेत ते या चिन्हाने दाखवले आहे। या चिन्हाने फोर्ट, किल्ले दाखवले आहे, नकाशा जिथे कुठे हे चिन्ह असेल तिथे किल्ला असेल। हे जे चिन्ह आहे, या जिल्ह्याने सॅक्युटरी दाखवलं आहे म्हणजेच अभयारण्य दाखवलं आहे। काय दाखवलं आहे, अभयारण्य। या चिन्हाने हिल स्टेशन दाखवलं आहे,
इथे बुलक आहे, कॅटल मार्केट म्हणजे एका बैलाचं असं चित्र आहे इथे, आणि त्यांनी कॅटल मार्केट म्हणजे गुरांचा बाजार दाखवला आहे. या अशा दोन पिंक लाईननी नॅशनल हायवे दाखवला आहे, सिंगल लाईननी अदर रोड दाखवला आहे. हे रेल्वे ट्रॅकचं पिक्चर येते आणि रेल्वे दाखवल्या आहेत, एक गोल आणि त्याच्या बाहेर अजून एक सर्कल, म्हणजे एक सर्कल आणि त्याच्या बाहेर अजून एक सर्कल. त्यांनी दाखवला आहे डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर्स या सिम्बॉलनी. या सिम्बॉलनी काय दाखवलं आहे, तालुका हेडक्वार्टर्स. आणि एरोप्लेनच्या सिम्बॉलने दाखवलं आहे एअर स्ट्रिप. ठीक आहे, अब देखो यहाँ पे क्वेश्चन है मॅप के ऊपर, आपको मॅप रीड करना है. राईट द नेम ऑफ विल्ड लाईव्ह सॅक्निटरीज इन द डिस्ट्रिक्ट. लाईव्ह सॅक्निटरीज इन द डिस्ट्रिक्ट. अब सॅक्निटरीज कोणत्या सिम्बॉलने दाखवलं आहे, कुठे आहे, वान. ठीक आहे, आणि दुसरं कुठे आहे, मेळघाट. कुठे कुठे अभयारण्य, मेळघाट आणि वान. ओके, हे दोन इथे येते. ठीक आहे, ड्रॉ अ बॉक्स अराउंड द नेम्स ऑफ द तालुका हेडक्वार्टर्स ऑन द मुंबई कोलकाता रेल्वे. ड्रॉ अ बॉक्स अराउंड द नेम ऑफ तालुका हेडक्वार्टर्स ऑन द मुंबई कोलकाता रेल्वे. मुंबई आणि कोलकाता रेल्वेमध्ये तालुका हेडक्वार्टर्स कोणते कोणते येतात. आता मुंबई इथे आहे, मुंबई टू कोलकाता, याच्यामध्ये कोणते कोणते तालुका हेडक्वार्टर्स येतात. तालुका हेडक्वार्टर्सचं सिम्बॉल आहे, कोणते कोणते ते त्याला बॉक्स करायचं आहे, ड्रॉ बॉक्स, त्याच्याभोवती तुम्हाला बॉक्स करायचं आहे. मुंबई आणि चांदूर रेल्वे हे आहे तालुका हेडक्वार्टर, त्याच्यामध्ये कोणते कोणते आहे, चांदूर रेल्वे याला बॉक्स करा, धामणगाव रेल्वे बॉक्स करा. ठीक आहे, ये हो गया. थर्ड, इन द बॉक्स राईट द नेम ऑफ प्लेसेस विच हॅव कॅटल मार्केट. इथे त्या प्लेसेसचं नाव लिहायचं जिथे कॅटल मार्केट आहे, म्हणजे जिथे गुरांचा बाजार भरतो, त्याच नावं इथे लिहायचे. आता बघायचं गुरां कॅटल मार्केटसाठी हे सिम्बॉल यूज केलं आहे, बघा तुम्हाला दिसत असेल हे सिम्बॉल दिसते बैल, हा सिम्बॉल जिथं असेल तिथे कॅटल मार्केट आहे. शोधा मॅपमध्ये सिम्बॉल कुठे आहे, तो इथे दिसत आहे, इथे कोल्हापूरला, इथे कोल्हापूर इथे आहे कॅटल मार्केट. भैरमला आहे, भैरममध्ये ते समजा हे इथे कॅटल मार्केट. त्याच्यानंतर इथे आहे कॅटल मार्केट, इथे कसं देते हे राजुरा बाजारमध्ये. ठीक आहे, इथे आहे कॅटल मार्केट, इथे भैरम आणि अजून असेल कॅटल मार्केट. बारकाईने शोधायचं आहे की कुठे कुठे कॅटल मार्केट आहे. ही इथे आहे कोल्हापूरला, कोल्हापूरच्या इथे कॅटल मार्केट आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर ट्रेस द नॅशनल हायवे ऑन द मॅप. नॅशनल हायवे आहे या मॅपमध्ये, त्याला ट्रेस करायचं आहे. तुम्ही करू शकता, हा आहे नॅशनल हायवे, याला ट्रेस करायचं. ओके, नॅशनल हायवे या सिम्बो असा दाखवला आहे, मग इथेच आहे ना फक्त हे नॅशनल हायवे, बस एवढाच आहे, हा याला ट्रेस करायचं. The district being in a hilly region, it has hill station. Draw a box around its name. Hilly region, hill station. Hill station साठी हे सिम्बॉल यूज केलं. कुठे हिल स्टेशन, इथे. याला काय करायचं आहे, आपल्याला बॉक्स करायचं आहे. काय करायचं आहे, बॉक्स करायचं आहे. ओके, ये हो गए एक्टिविटी, ये करना है आपको, मैप रीड करना है और मैप के ऊपर से ये जो 5 क्वेश्चन हैं इसके आंसर आपको लिखने हैं. ओके, तो आज के वीडियो में हमने देखा आज ये देखा, ये मैच द पेयर करने हैं आपको, और मैप के ऊपर डिपेंड जो क्वेश्चंस हैं वो आपको करने हैं. ओके.